नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये 10 जीकेचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. प्रश्न आहे, विधवा विवाहास पुरस्कृत करणाऱ्या कोणत्या समाजसुधारकाने आपल्या विधवा मुलीचा विवाहास संमती दिली? राघव भांडारकर या समाजसुधारकाने आपल्या विधवा मुलीच्या विवाहास संमती दिली. पुढील प्रश्न आहे, भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी फक्त पंतप्रधानाचा समावेश होतो. पुढील प्रश्न आहे, सरपंच व उपसरपंच याच्यातील अविश्वासाच्या ठरावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? सरपंच व उपसरपंच याच्यातील अविश्वासाच्या ठरावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सभेचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवितो. पुढील प्रश्न आहे, राज्यसभेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात? राज्यसभेचे सदस्य परमानशील प्रतिनिधित्व या पद्धतीने निवडले जातात. पुढचा प्रश्न आहे, गीतांजली एक्सप्रेस कुठून कुठे धावते? गीतांजली एक्सप्रेस कोलकातामधील हावडा येथून महाराष्ट्रामधील मुंबई इथे धावते. पुढचा प्रश्न आहे, रेहे कुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? रेहे कुरी अभयारण्य मुख्यत्वे कालवेटासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाला डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? डॉक्टर रवींद्र कुमार यांना डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, कोणत्या नदीच्या खोऱ्यात खनिज तेलाचे साठे आहेत? कृष्णा गोदावरी नदीच्या खोऱ्यात खनिज तेलाचे साठे आहेत. पुढील प्रश्न आहे, मर्यादित लागवडयोग्य जमीन आणि दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशात कोणत्या प्रकारची शेती केली जाते? मर्यादित लागवडयोग्य जमीन आणि दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशात सदन प्रकारची शेती केली जाते. पुढील प्रश्न आहे, व्हीलर बेट कोणत्या कारणासाठी चर्चेत असते? व्हीलर बेट उपग्रह प्रक्षेपण या कारणासाठी चर्चेत असते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक, शेअर और सबस्क्राईब करायला विसरू नका.